प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पोलीस आयुक्तालयात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मार्गदर्शनपर भाषणात पोलीस आयुक्तांनी देशाभिमान सदैव जागृत ठेवण्याचं आवाहन केलं. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सक्षम असून शहरवासियांनी योगदान द्यावं असंही ते म्हणाले. मी आपणा सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभकामना देतो. आपल्या देशाच्या उभारणीमध्ये आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपण सगळ्या बंधवांनी आतापर्यंत जो हातभार लावलेला आहे, आपलं कर्तव्य निष्ठेने पार पाडलेलं आहे, हे आपलं कर्तव्य यापुढे असेच प्रकारे निष्ठेने पार पाडून आपल्या देशाच्या भरभराटीला हातभार लावावा, अशा प्रकारची शुभकामना मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं, आत्मसमर्पण केलं, अशा सर्व सूर हुतात्म्यांना मी या प्रसंगी आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिवादन करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या प्रसंगी आपल्या शहर पोलीस दलातील PI श्री भालचीन यांना भारताचे गृहमंत्री माननीय श्री राजनाथ सिंग यांच्या वतीने ते जेव्हा ट्रेनिंग महाविद्यालयामध्ये शिकवायला होते त्यावेळेस उत्कृष्ट ट्रेनिंगसाठी त्यांना पदक जाहीर झालेलं आहे, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभकामना देतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. यावेळी DCP, ACP तसंच विविध ठाण्याचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसंच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.